जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर जसं मातोश्री मीनाताई ठाकरे यांचं प्रेम होतं त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदरणीय सौ शर्मिला वहिनी राजसाहेब ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून स्वतः संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोनाबाधित आपल्या कार्यकर्त्यांना कॉल करून आस्थेनं त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून काळजी घेत आहेत. मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्होळा येथील माननीय राजसाहेब यांचा महाराष्ट्र सैनिक मुश्ताक बेग हा कोरोनाग्रस्त असल्याचं कळालं तेव्हा स्वतः सौ वहिनी साहेबांनी कॉल करून मुश्ताक यांच्याशी बोलून त्यांना धीर दिला. त्याबद्दल माननीय सौ वहिनी साहेब आपले मनपूर्वक आभार. निश्चितच वहिनी साहेब आपण कार्यकर्त्यांची घेत असलेली काळजी आणि दखल जिव्हाळा ही सैनिकांसाठी त्यांचे उत्साह आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. आपले बुलढाणा जिल्हा मनसे सर्व महाराष्ट्र सैनिकांकडून आपले पुनश्च आभार. हॅलो नमस्कार वहिनी बोलते. मुश्ताक बोलतायत ना. काही घाबरू नका. माझ्या पोराला पण झाला होता, अमितला पण झाला होता, अमितचे सासऱ्यांना पण झाला होता. त्यांना तर हार्टमध्ये 6-7 स्टेंट आहेत. त्याची 2 सर्जरी झाली, व्यवस्थित बरे होऊन घरी आले. कळलं का? काही होत नाही. घाबरलं की प्रॉब्लेम होतो. आणि तुमचे आता 3 रेमडेसिवीर झालेत की नाही? हा व्यवस्थित. पहिला 2 डोसचा 1 डोस गेला ना, प्लीज ऍक्च्युली पहिला कोरोना गेलेला असतो शरीरातनं. मग पुढचे 4 ते जास्ती अगदी कम्प्लीट घालवण्यासाठी देतात. कळलं का? माझ्या समोरच्या एका बाईला तर 2 इंजेक्शन दिल्यानंतरच ती बरी झाली. कळलं? घाबरू नका. तुम्ही कुठच्या हॉस्पिटलमध्ये आहात? मी वहिनी बुलढाणा संचिती म्हणून. मग हॉस्पिटलमध्ये चेक सगळे नीट बघताय का? कोणाला सांगू? बघताय सगळे. हा आणि तुम्हाला किती इंजेक्शन सांगितले? 6 सांगितले. ऑक्सिजन वगैरे व्यवस्थित आहे? ऑक्सिजन वगैरे व्यवस्थित आहे? आहे ना. काळजी घ्या. घाबरून फक्त जाऊ नका ह्याच्यात. कळलं का? घाबरून जाऊ नका. सगळे जण बरे होऊन घरी येत आहेत. कळलं? वाईट हे बघा, फोन वरती वाईट बातम्या उगाच बघू नका. ते टीव्ही वरती आपण वाईट बघतो ना, त्याच्यामुळे अजून घाबरतो. कळलं का? पॉझिटिव्ह बघा. तुमच्याकडे मोबाईल असेल त्याच्यावरती विनोदी कार्यक्रम बघा. कळलं का? घाबरून जाऊ नका आणि कोरोनाच्या न्यूज सारख्या बघू नका. मी तुम्हाला सांगितलं ना, अमितला पण झाला होता. अमित व्यवस्थित बरा होऊन घरी आलाय. साहेब आता नाहीये, साहेब खालीच आहेत ऑफिस मध्ये. मी उद्या वगैरे फोन लावून देईन तुम्हाला. पण काळजी घ्या आणि बरे होऊन इथे आम्हाला भेटायला आला तर खूप आनंद होईल. हा एकदम बरे व्हा, पटकन बरे व्हा. आणि घरी गेल्यानंतर सुद्धा 10-15 दिवस घरी विश्रांती घ्या, लगेच बाहेर पडू नका. कळलं का? घरी जाऊन नॉनव्हेज वगैरे जास्ती खा. अंडी बिंडी खाता ना तुम्ही? हा इथे हॉस्पिटलमध्ये अलाव आहे असेल तर घरी कोणाला तरी पाठवायला सांगा उकडून अंडी. तुम्ही जेवढी प्रोटीन जास्ती खाल ना तेवढं फास्ट बरे व्हाल. हा आणि घरी गेल्यानंतर फळं खा, संत्री मोसंबी आंबे. हा जास्ती हाय कॅलरीचं फूड खा. म्हणजे तुमची आता ही शक्ती गेलेली असते ना ती फास्ट परत येईल. ओके. आणि बोलली तसं वाईट बातम्या बघत बसू नका. ते टीव्ही वाले दाखवतात ते सारखं बघितलं की आपल्या मनावर परिणाम होतो. तुमच्या फोनवरती व्हॉट्सअपवरती कॉमेडी वगैरे जे असतात ना शो, ते बघा. हा आणि विश्रांती घ्या, विश्रांती घ्या. ओके. काळजी घ्या. ओके. आणि काही लागलं तर फोन करा. ओके. वैद्यकीय क्षेत्रात करिअर, डॉक्टर होण्याचं स्वप्न, त्यासाठी नीटची परिपूर्ण तयारी, तेही आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसह. पर्याय एकच, नीट साठी समर्पित एकमेव इन्स्टिट्यूट, पहेल इन्स्टिट्यूट फॉर नीट, चैतन्यवाडी बुलढाणा. 11वी साठी नीट बॅच 10 पासून सुरू, तेव्हा आजच संपर्क साधा. मोबाईल 90110-88121 आणि 84210-88121. येतो. कसला विचार करताय सर? मुलाला बाहेरगावी पाठवायचंय 12वी साठी, पण तिथे काही वाईट सवय लागल्या, बिघडला तर मग बाहेर कशाला पाठवायचं? म्हणजे? हो सर,
आपलं शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज आहे ना, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज, अगदी कमी दरात दिल्ली, हैदराबाद, लातूर आणि कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, आता आपल्या बुलढाणा शहरात। आजच प्रवेश निश्चित करा,